हॉटसीट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण संवाद साधतोय बहुजन विकास आघाडी पक्षाचे पक्षप्रमुख हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत. ठाकूरसाहेब, पुन्हा एकदा शेवटच्या भागामध्ये आपलं स्वागत. रॅपिड फायर राऊंड या भागामध्ये आपण हितेंद्र ठाकूरजींना काही प्रश्न विचारणार आहोत. तुम्हाला आम्ही ठाकूरसाहेब जे प्रश्न विचारू त्यांची उत्तरं चूक, बरोबर, होय, नाही या स्वरूपातली आम्हाला अपेक्षित आहे. कारण राजकारणांबद्दल सहसा एक समज गैरसमज आहे की त्यांना खूप लांबलचक भाषणं ठोकणं आवडतं, छोटी छोटी उत्तरं देणं, छोट्या छोट्या वाक्यात आपलं म्हणणं त्यांना सांगता येत नाही. मात्र हा समज गैरसमज ठाकूरसाहेब कसा खोटा ठरवत आहेत ते त्यांच्याकडनं चौकयात. रॅपिड फायर राऊंड प्रश्न क्रमांक पहिला. हितेंद्र ठाकूर हे राजकीय क्षमता असताना सुद्धा वसई विरारच्या राजकारणाच्या बाहेर पडत नाहीत, हे चूक की बरोबर? चूक. आक्रमक आणि दबंग ही हितेंद्र ठाकूर यांची असलेली प्रतिमा पक्षाची वाढ वसई विरारच्या पुढे होऊ शकली नाही यास कारणीभूत आहे का? चूक की बरोबर? चूक. बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा नुकत्याच लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव हा पक्ष संघटना कमकुवत झाल्याचे द्योतक आहे का, लक्षण आहे का? चूक. एक वेगळी परिस्थिती निर्माण झालेली, भले भले वाहून गेली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आपला उमेदवार मागे घ्यायला लावून आपण काँग्रेसला तोंडगशी पाडलं, चूक की बरोबर? चूक. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या बहुजन विकास आघाडीचे पक्ष म्हणून स्वतंत्र अस्तित्व राहणार की पक्षाचे स्वतंत्र उमेदवार असणार का? स्वतंत्र अस्तित्व. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी आपल्या पक्षाची आघाडी कायम राहील का? चर्चा करून ठरवलं जाईल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर जर महायुती किंवा आघाडीला सुद्धा काही घटक पक्षांची, काही अपक्ष आमदारांची गरज पडली तर बहुजन विकास आघाडीचे आमदार जर तर त्या प्रश्नाला उत्तर देण्यात काही अर्थ वाटत नाही. मी कार्यकर्त्यांची चर्चा करून योग्य वेळी योग्य निर्णय घेईन. शेवटचा प्रश्न. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर स्वतः विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील का? आमदार येत्या विधानसभेमध्ये मी आमदार असणार. धन्यवाद ठाकूरसाहेब आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. तर हे होते हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी पक्षाचे पक्षप्रमुख. अतिशय रोखठोक आणि बिंदास्त उत्तरं त्यांनी आपल्या सगळ्याच प्रश्नांना दिली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभेत मी आमदार म्हणून असेल आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाशी आघाडी करायची की नाही याचा निर्णय पक्षाच्या कार्यकर्त्यांशी ठरल्यानंतर घेतला जाईल हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याचबरोबर वसई विरार भागामध्ये जी विकासकामे केलेली आहेत त्या विकासकामांना सामोरं ठेवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना आम्ही सामोरं जाऊ असंही सांगतायत हितेंद्र ठाकूर. मंगेशी उठे, साम टी व्ही, विरार.